नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री साईबाबांचे मंदिर बघायला जाणार आहोत, जे कोपरगाव इथे आहे. आणि जिथे मंदिर आहे त्या जागेला श्री साईबाबांची तपोभूमी असं मानले जाते. चला तर बघूया श्री साईबाबांचं मंदिर. चला तर मग जाणून घेऊया तपोभूमी मंदिराविषयी काही थोडेसे. श्री उपासनी महाराज शास्त्री साखोरी दिनांक 26 जून 1911 रोजी शिर्डी येथे आले. त्यांनी साईबाबांना त्यांची भेट घेतली व आपली व्यथा त्यांना सांगितली. श्री बाबांनी त्यांना श्री खंडोबाचं देऊळ जे कोपरगाव येथे आहे तिथे जप अनुष्ठान करण्यात सांगितले. श्री खंडोबाचे जागृत प्रतिमेचे व स्मृतिस्थान म्हणून मानले जाणारे मंदिर पूर्वीच्या बाबुळवन परिसरात सुमारे 150 वर्षापासून कोपरगावचे ग्रामदैवत म्हणून स्थापित आहे. श्री साईबाबाजवळ राहण्यापूर्वी श्री उपासनी महाराजांनी कोपरगाव येथील खंडोबा मंदिरात अन्नपाण्याविना निराहार राहून कडक जपाष्टुठान केले होते. त्यावेळेस श्री साईबाबांनी उपासनी महाराजांची त्याच भूमीत भेट सोमवार दिनांक 3 जुलै 1911 ते बुधवार दिनांक 5 जुलै 1911 दरम्यान घेतली होती व त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले होते. दरम्यान त्याच वेळेस श्री साईबाबांना गोदावरी नदी किनाऱ्याच्या ऋषीमुनींच्या पदस्पर्शांनी झालेल्या पूर्वीचा बाबुळवन परिसर व ठिकाण फारच आवडले म्हणून श्री साईबाबांनी या भूमीत ध्यान व वास्तव केले. म्हणून या भूमीला तपोभूमी असे संबोधले गेले आहे व गावकऱ्यांनी हे स्थान जागृत दैवत आज देखील ही साईबाबांचे आशीर्वादाची फलश्रुती भक्तांना निरंतर प्राप्त होत आहे. मंदिराचा परिसर खूप छान आणि स्वच्छ आहे. शिर्डीवरून लोक इथे साईबाबांचं दर्शन घ्यायला येतात. शिर्डीवरून काही 14 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. जय जय साई राम साई राम साई राम. 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 जय जय साई राम जय जय साई राम साई राम साई राम. 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 जय जय साई राम साई. अशा प्रसन्न आणि सुंदर साईबाबांच्या मूर्तीचे दर्शन आपल्याला इथे होते. शिर्डीवरून कोपरगावला येण्यासाठी तुम्ही बस किंवा रिक्षानी पण येऊ शकता. शिर्डीवरून रिक्षा आणि बसेस या ठिकाणी येतात. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय श्री
व्लॉग आवडला असेल तर त्याला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ओम साईराम. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही कधी शिर्डीला आलात तर नक्कीच कोपरगावला या आणि या साईबाबांच्या देवळामध्ये दर्शन घ्या. ओम साईराम.